शिरपूर येथील आमदार कार्यालय या ठिकाणी आमदार काशीराम दादा पावरा यांच्या शुभ हस्ते बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांचे नोंदणी अभियान महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम दादा पावरा, उपनगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगर अध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली विकास योजना आपल्या दारी भूपेशभाई फ्रेंड सर्कल यांनी यांच्याकडून बांधकाम कामगारांसाठीच्या 28 विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वय 18 ते 60 लागते. त्या वयोगटातील कामगारांच्या घरोघरी जाऊन शोध घेऊन नोंदणी करण्यात आली होती. त्यात शिरपूर तालुक्यातील आतापर्यंत 4,000 कुशल कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 2,000 कामगारांना सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. त्यांना फायदा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ही योजना सुरू आहे. त्या योजनेचा आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये कमीत कमी 4,000 कामगारांची नोंदणी झालेली आहे. त्या नोंदणी झालेल्या कामगारांना 2,000 कामगारांना त्यांना साहित्याची पेटी वाटप करण्यात आलेली आहे. अजून साहित्य वाटप सुरू आहे. त्या पेटीमध्ये कमसे कम 12,000 साहित्य तिथं दिले जातं. त्यांना सेफ्टीसाठी बॅटरी आणि बेल्ट आणि मच्छरदाणी असं अनेक वस्तू, पाणी पिण्याची बाटली, असं जेवणाचं टिपिंग, असे अनेक साहित्य त्या पेटीमध्ये दिलं जातं. कारण त्यांना सेफ्टी राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून या कामगारांना हे साहित्य दिलं जातं. आजपर्यंत कामगारांना कुठलंही संरक्षण शासनाने दिलं नव्हतं, परंतु आता केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेब यांनी ही योजना काढलेली आहे. आणि हे असंघटित कामगार होते ते आता संघटित होईल. आणि त्यांचे जे ई पास देण्यात आलेलं आहे, त्यांना जे भी अपघात किंवा जे भी त्यांना आजार होईल किंवा त्या मुलांना जे शाळेमध्ये जाण्याचे काही फी लागते ते सुद्धा शासन देण्यासाठी त्यांना हे ई पास देण्यात आलेलं आहे. असं ही योजना आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल, आदरणीय तरुणांचे नेते भूपेशभाई पटेल यांनी आपल्या तालुक्यामध्ये सगळ्या कामगारांना फुकटमध्ये ही ई नोंदणी करून त्यांना फुकटमध्ये ई पास देण्यात येतं. फुकटमध्ये हे सगळं साहित्य वाटण्यात आलेलं आहे. कारण कुठले बांधकाम कामगार काम करत असताना त्याच्यासोबत कोणताही अपघात होऊ शकतो, त्यामुळे काम करत असताना कामावर तो सुरक्षित असावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळकडून कामगारांची विशेष काळजी म्हणून सुरक्षा किट एका पत्र्याच्या पेटीमध्ये पॅक करून पाठवण्यात आल्या होत्या. त्या पेटींची वाटप आमदार काशीराम दादा पावरा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केडी पाटील, वाघाडीचे सरपंच बाबा पाटील, मांडरचे भटू आप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आल्या. या व्यतिरिक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी पाल्यांची जर 1 ते 7 74% हजेरी असेल तर प्रतिवर्ष 2,500 रुपये व 8 ते 10 साठी प्रतिवर्षी 5,000 रुपये शैक्षणिक अर्थसहाय्य मिळते. 11वी आणि 12वी साठी 10,000 रुपये. पत्नी व मुलांना जर पदवीचे शिक्षण घ्यायचं असेल तर प्रतिवर्षी 20,000, वैद्यकीय शिक्षणासाठी प्रतिवर्षी 1,00,000 व अभियांत्रिकीसाठी प्रतिवर्ष 60,000 एवढे अर्थसहाय्य शासन पुरवते. त्या व्यतिरिक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा कामावर अपघाती मृत्यू झाल्यास वारसास 5,00,000 रुपये व नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबास 2,00,000 रुपये तेवढे अर्थसहाय्य मिळते. शिरपूर रहिवासी कामगार म्हणून मी एक साधारण व्यक्ती आहे. म्हणून दादासो काशीराम पावरा, माननीय आमचे दादासो अमरीशभाई पटेल, माननीय आमचे दादासो भूपेशभाई पटेल यांच्या माध्यमातून आम्हाला कामगार लोकांना पेटी वाटप झालेली आहे. पेटीमध्ये सगळं काही साहित्य आहे जे आमच्या सेफ्टीसाठी लागणार आहे. जसं हेल्मेट आहे, टॉर्च आहे, टिफिन वगैरे आहे, त्याच्यामध्ये काही चटई आहे. तर जे भेटलेलं आहे आम्हाला तर त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आहे. आणि असं त्यांचे लक्ष आमच्या गरीबा लोकांकडे राहावे. आम्हाला जो कुछ भी मिला भाई से मिला आणि आम्हाला पिढ्या ते पिढ्या खा भाई मिस ते काम नाही पण आम्हाला किसी कुछ नाही मिला. पेटी मिली तर भाई से मिली आम्हाला. उनका बहुत बहुत धन्यवाद आहे.
आरोग्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्न योजना, आर्थिक सहाय्य योजना, शैक्षणिक सहाय्य योजना यासारख्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विकास योजना आपल्या दारी. भूपेशबाई फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते सदैव प्रयत्नशील असतात. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. इमारत बांधकाम महामंडळातर्फे बांधकाम कामगारांना त्यांचं संरक्षण म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये प्रत्येक कामामध्ये 1% दरकरार कापला जातो. त्या दरकरारावर बांधकाम कामगारांना संरक्षण मिळते. ही योजना तालुक्याचे भाग्य विधाते अमरीशभाई साहेब, भूपेशभाई साहेब व आमचे लोकप्रिय आमदार काशीराम दादा यांच्या नेतृत्वाने आमची टीम भूपेशभाई फ्रेंड सर्कल कोणतीही जर कार्यक्रम सक्सेस करायचा असेल तर त्यामागे टीमचा मोठा हात असतो. आमचे सर्व टीमचे बांधव सर्वांनी रात्रंदिवस मेहनत करून फॉर्म भरणे, गावामध्ये सर्वे करणे, सर्वे करताना प्रत्येकाच्या घरात काय कामगार आहे नंतर ती सर्वेची नोंद, त्यांचे मोबाईल नंबर ठेवणे, अशी सतत ही 1 वर्षाची कष्टाचं फळ आहे. त्यांनी घरोघरी जाऊन माहिती आणल्यानंतर त्यांना फोन केले, फॉर्म फिलअप झाले, नंतर तो फॉर्म ऑफिसला सिलेक्ट झाल्यानंतर आज आपण आलेलो आहोत भारतीय जनता पार्टीच्या आमदार कार्यालय या ठिकाणी. या ठिकाणी एक विशेष कार्यक्रम सुरू आहे. जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना एका पेटीचं वाटप केलं जातं आहे. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल नेमकी पेटी कशाची, तर ही पेटी आहे या बांधकाम कामगारांना लागणाऱ्या वस्तूंची, त्यांच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या वस्तूंची. त्याच्यामध्ये डबा असेल, बॉटल असेल, बॅटरी असेल, मच्छरदाणी असतील, बूट असतील, मांस असेल, अशा इत्यंभूत वस्तू या पेटीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. आणि जवळजवळ एका पेटीची कॉस्टिंग किंमत जर आपण धरली तर ती 12,000 रुपयापर्यंत जात असते. आमदार कार्यालय आणि माननीय अमरीशभाई पटेल साहेब, भूपेशभाई पटेल साहेब, चिंतनभाई पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही एक नोंदणी बांधकाम कामगारांची करण्यात आली. त्याच्यामध्ये 4,000 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आणि आतापर्यंत अशा या पेट्या 2,000 पेट्यांचं वाटप करण्यात आलं. नोंदणी करण्यामागचा एक स्पष्ट हेतू असा, केंद्र शासनाची ही योजना पण माझ्या तालुक्यातला बांधकाम कामगार या शासनाने, केंद्र शासनाने, मोदी सरकारने दिलेल्या शासकीय योजनांपासून वंचित राहू नये. तर नेमक्या ह्या बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी, कुटुंबासाठी, त्यांच्यासाठी शासनानं काय काय योजना दिल्यात, तर पहिली तर 7वीपर्यंत जर त्यांच्या मुलांची 74% हजेरी असेल तर त्यांना 2,500 रुपये आणि 8वी ते 10वीसाठी प्रतिवर्ष 5,000 एवढं आर्थिक सहाय्य यांना शासन करत असतं. तदनंतर 12वी 10वी तर 50%पेक्षा अधिक गुणाने जर ते प्राप्त झाले तर त्यांना 10,000 हे प्रोत्साहनात्मक शैक्षणिकासाठी दिले जात असतात. तदनंतर नोंदणीकरून बांधकामाच्या 2 पाल्ल्यास पत्नीस पदवीचं जर शिक्षण घ्यायचं असेल प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षासाठी तर त्याला 20,000 रुपये शासन हे देत असतं. आणि जर बांधकाम कामगार अशी घटना कुणासोबत होऊ नये पण जर झाली तर त्याला 5,00,000 रुपयाचं हे अर्थसहाय्य हे देत असतात. आणि नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा जर नैसर्गिक मृत्यू झाला तर जवळजवळ 2,00,000 रुपये हे शासनाकडून त्याला मिळत असते. एवढी मोठी सोच जर शिरपूर तालुक्यात म्हटली तर माननीय भाई साहेब, आमदार साहेब, भूपेशभाई साहेब यांच्यासारखी सोच ही कुणाशीच नाही. माझा प्रत्येक बांधकाम कामगार या योजनांपासून वंचित होऊ नये म्हणून या योजनांची नोंदणी करण्यासाठी विकास योजना आपल्या दारी, भूपेशभाई फ्रेंड सर्कल हे सर्व कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन जे बांधकाम कामगार असतील त्यांची नोंदणी करून घेत आहेत आणि त्यांना हे साहित्य आणि ह्या मिळणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ करून देत आहेत. तर भाईसाहेबांच्या ह्या कामाला मानाचा सलाम.